बघा मी आज कुठे आलेले आहे, मी आलेले आज दवाखान्यामध्ये आणि त्या आहेत हे आहेत डॉक्टर. तर तुम्हाला भीती वाटते ना डॉक्टरांकडे जायला ज्यावेळेस तुम्ही आजारी असता? पण जायचं नाही बरं का, कारण ते काय करतात आपल्याला तपासतात. हा आहे स्टेज असतो, यांनी ते काय करतात आपल्याला तपासतात आणि आपल्याला औषध गोळ्या देतात आणि वेळ पडली तर इंजेक्शन पण देतात. पण त्यांना न घाबरता ते काय म्हणतात ते पाहूया. मॅडम आपल्याला काही माहिती सांगणार आहे तर ते आपण ऐकूया. नमस्ते नमस्ते मित्रांनो, मी आहे डॉक्टर. तुम्ही जेव्हा आजारी पडता तेव्हा डॉक्टरांकडे येता ना, तुम्ही घाबरता ना? का बरं घाबरता तुम्ही डॉक्टरांकडे यायला? कारण डॉक्टर तुम्हाला तपासतात, गोळ्या कडू कडू गोळ्या देतात, औषध देतात, इंजेक्शन देतात, म्हणून तुम्ही घाबरता ना. मग असं करा की तुम्हाला डॉक्टरांकडे जाण्याची वेळच येणार नाही. त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, मग विचार करा बरं काय करावं लागेल की जेणेकरून आपण आजारी पडणार नाही. तर काय करायचं, एकदम पौष्टिक आहार घ्यायचा, स्वच्छ राहायचं आणि उन्हाळ्यात किंवा जेव्हा आता सध्या उन्हाळा चालू आहे तर गर्मीत वगैरे बाहेर जायचं नाही, उन्हात बाहेर पडायचं नाही. छोट्या छोट्या गोष्टी पाळायच्या, स्वच्छ पाणी वगैरे प्यायचं, आहार चांगला घ्यायचा, तर आपण आजारी पडणार नाही आणि डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येणार नाही. तुम्हाला लवकर मोठं व्हायचंय ना, आयुष्यात काहीतरी करायचंय ना, डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, शिक्षक व्हायचं, या सगळ्या गोष्टी करायच्यात ना. मग हे कधी होणार? आपण निरोगी राहिलो तरच होणार. मग आता उद्यापासून काय करायचं, सकाळी लवकर उठायचं, स्वच्छ सकाळी व्यायाम करायचा, व्यायाम केल्यानंतर पौष्टिक आहार घ्यायचा, दूध घ्यायचा, चहा घ्यायचा नाही, बिस्किट खायचं नाही, बाहेरचे तळलेले पदार्थ, पॅकिंग मधले पदार्थ, कुरकुरे, चिप्स वगैरे खायचे नाही ना. मग आता ठरवा की आपल्याला डॉक्टरांकडे सारखं सारखं जायचं नाही. हा भेटायला या आम्हाला, पण आजारी पडून येऊ नका. थँक्यू. नमस्कार बालमित्रांनो, बघा मी कुठे आलेले आहे, पोलीस स्टेशन आष्टी आणि हे आहेत आपले पोलीस काका. तर पोलीस काका काय करतात ते आपण त्यांच्याकडूनच ऐकूया. तर आम्ही पोलीस आहोत आणि आमचं काम आहे की समाजामध्ये जे वाईट प्रवृत्तीचे लोक असतात किंवा जे गुंड असतात त्यांना पकडणं, त्यांच्यावर गुन्हे वगैरे दाखल करणं आणि त्यांना कायद्यानुसार जे काही शिक्षा होईल ते कोर्टाकडून मिळवून देणं. तर बरेच काही कामं असतात पोलिसांचे, फॉर एक्झाम्पल बंदोबस्त करणं किंवा अजून काय असेल संरक्षितांना संरक्षण देणं, अजून जे समाजामध्ये लहान मुलं असतात, जे हरवलेली मुलं असतात त्यांना विचारणं किंवा त्यांचे आईवडील कुठे आहेत कुठे नाही, त्यांना पोलीस स्टेशनला आणणं, त्यांच्याकडून चौकशी करणं, नंतर त्यांना त्यांच्या आईवडिलांच्या ताब्यात देणं, अशा सगळ्या गोष्टी आहेत त्या पोलीस करतात. आणि समाजामध्ये पोलिसांचं खूप मोठं काम आहे, समाजालाही ते माहिती आहे आणि अशा प्रकारे बरंच काही काम आहेत. हे जे पोलीस काका आहेत ते खूप कामं करतात. अक्षरशः जर मिरवणूक असेल तर रात्र त्यांना उभं राहावं लागतं, म्हणजे आपल्या संरक्षणासाठी. ते त्यांना कधीच स्वतःच्या घरी जाऊन सणसुद्धा साजरा करता येत नाही. तर असे आपले पोलीस काका हे आपले उत्कृष्ट असे मदतनीस.